मर्जीतील लाभार्थ्यांच्या नावाने घरकुल मंजूर करून गोरगरीब बेघर व खऱ्या लाभार्थ्यांना घरकुल लाभापासून डावललेल्या जात असल्याची तक्रार बोराखेडी येथील परित्यक्त्या लीला विजय मते यांनी लोणार गट विकास अधिकारी यांच्याकडे 29 मे रोजी केली आहे. शासनाच्या घरकुल योजनेमध्ये बेघर, विधवा, परित्यक्ता, अपंग यांना प्रथम प्राधान्य देण्याबाबत शासनाचा नियम आहे. असे असताना सुद्धा गट ग्रामपंचायत पारडी, सिरसाट, बोरखेडी येथील ग्रामसेवक व सरपंच हे मनमानी कारभार करीत हेतू पुरस्कार त्यांच्या मर्जीतील लाभार्थी नियमानुसार पात्र नसतानाही त्यांची नावे घरकुल यादीत समाविष्ट करीत आहेत. त्यामुळे येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्या कारभाराची रितसर चौकशी करून ग्रामपंचायत अंतर्गत खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सदर महिलेने प्रशासनाकडे केली आहे. एमसीएन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार.